एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करून स्थापन केलेल्या शिंदे फडणवीस सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले. मात्र हे सरकार स्थापन होण्यासाठी 20 जून 2022 ते 30 जून 2022 या 10 दिवसांच्या कालावधीत अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या. याच निमित्ताने बंडापासून ते सत्ता स्थापनेपर्यंतच्या 10 दिवसांमधील नाट्यमय घडामोडींचा आढावा देणारा लेट्सअप मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. तारीख 20 जून. राज्यसभा निवडणुकांचं मतदान संपल्यानंतर एकनाथ शिंदे हे 25 आमदारांसह सुरतेकडे रवाना झाले. 21 जूनला सकाळी शिंदेंसह 25 ते 20 आमदार असल्याची माहिती समोर आली. तर आपल्याला 35 हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा शिंदेंनी केला. त्यानंतर विधिमंडळ गटनेते पदावरून शिंदेंची हकालपट्टी करण्यात आली. 22 जूनला एकनाथ शिंदे हे समर्थक आमदारांसह गुवाहाटीला पोहोचले. तर दुसरीकडे मुंबईत ठाकरे यांनी सगळ्याच आमदारांची एक बैठक बोलावली. तेव्हा या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद सोडण्याची तयारी दाखवली. पक्षाने जी बैठक बोलावली होती त्या बैठकीला गैरहजर राहून शिस्तभंग केल्याबद्दल एकनाथ शिंदे आणि 16 आमदारांवर अपात्रतेच्या कारवाईची मागणीही 23 जूनला करण्यात आली. 24 जूनला विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी एकनाथ शिंदे यांना धक्का देत शिवसेना विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून अजय चौधरी आणि मुख्य प्रदोत म्हणून सुनील प्रभू यांच्या नियुक्तीला मान्यता दिली. तर एकनाथ शिंदे आणि 37 आमदारांनी अजय चौधरी यांची ही नियुक्ती बेकायदेशीर असल्याचं म्हणत पुन्हा एकदा शिंदे यांचीच शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी घोषणा केली. 25 जूनला शिवसेना विधिमंडळ पक्षातले बहुतांश आमदार गुवाहाटीला आल्याने आवश्यक संख्याबळ असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला. बंडखोर 16 आमदारांना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी अपात्रतेची नोटीस बजावत 48 तासांच्या आत आपली बाजू मांडण्यास सांगितलं. दरम्यान शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव कोणत्याही पक्षाला किंवा गटाला वापरता येणार नसल्यासह 6 मुख्य ठराव मंजूर करण्यात आले. तर याच दिवशी मध्यरात्री एकनाथ शिंदे यांनी गुजरातमधील वडोदरा येथे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि गृहमंत्री अमित शहाही तिथे उपस्थित असल्याचं सांगण्यात आलं. पुढे 26 जूनला अपात्रतेच्या कारणे दाखवा नोटीस आणि गटनेते पदावर करण्यात आलेली नियुक्ती या उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या निर्णयाला एकनाथ शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. 27 जूनला सर्वोच्च न्यायालयाने 11 जुलै रोजी सुनावणी ठेवली आणि उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना अविश्वास प्रस्तावाबाबत तपशीलवार प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले. 28 जूनला देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या शिष्टमंडळासह राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली. 29 जूनला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 30 जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले. तर राज्यपालांच्या याच आदेशाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. यावर राज्यपालांचे आदेश कायम ठेवत 30 जून रोजी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश न्यायालयाने सुद्धा दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी 29 जून 2022 संध्याकाळी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. तर 30 जून 2022 एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.